नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज ITI ची जी 6वी फेरी आहे, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी 6वी, या बाबतीत माहिती घेणार आहोत। तर तुम्ही जिल्हा वगैरे निवडला असेल आधी डिसेंबर महिन्यामध्ये, तर तुम्ही या 6व्या फेरीसाठी संस्था निवडायची होती, तर तुम्ही संस्था निवडली असेल, संस्था निवडल्यानंतर काय करावं लागतं या बाबतीत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही DVET ॲडमिशन्स या वेबसाईटवर यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तुम्हाला जो ID पासवर्ड मिळालेला असेल फॉर्म भरताना तो इथे टाकायचा आहे, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये। तर मी येथे एखाद्या विद्यार्थ्याचं कॅन्डिडेट लॉग इन करतो आहे, तुम्हीसुद्धा तुमचा ID पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लॉग इन केल्यानंतर या प्रकारे होमपेज ओपन होईल। तुम्हाला इथे ज्या उजवीकडे या 3 लाईन्स दिसत आहेत यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे बघा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर शेवटी एक ऑप्शन येईल मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग आणि त्याच्याखाली इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग। तर तुम्ही आधी अटेंडन्स लावली असेल, ठीक आहे। एक इन्स्टिट्यूट निवडताना तुम्ही काय केलं असेल, अटेंडन्स लावली असेल, आज काय करायचं आहे त्याच्याखालचं जे ऑप्शन आहे इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट, ठीक आहे, काउन्सिलिंग, यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जी निवडलेली संस्था आहे त्याचं नाव येईल, ठीक आहे। गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मोद्री ही निवडलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमचा इन्स्टिट्यूट मेरिट नंबर बघा 23वा असेल, या विद्यार्थ्या 23वा दिलेला आहे। आणि याला हे बघा इथे हे महत्त्वाचा टाईम आहे, आपल्याला महत्त्वाचं इथे तारीख 6 जानेवारी आणि स्लॉट टाईम आहे 8 वाजताचा, सकाळी 8 वाजता 6 जानेवारीला याला काय करायचं आहे त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन, कारण त्या कॉलेजमध्ये त्याला आज अलॉटमेंट मिळेल, ठीक आहे। त्या कॉलेजमध्ये बघा अलॉटमेंट लेटर मिळेल, सोबतच तो ॲडमिशनसुद्धा करू शकतो, म्हणजे अलॉटमेंट आणि ॲडमिशन दोन्हीही आजच होऊन जाईल, ठीक आहे। तर या विद्यार्थ्याला सकाळी 8 वाजता 6 जानेवारीला त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे जे कॉलेज त्याने इथे निवडलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्ही जे कॉलेज निवडलेलं असेल तुम्हाला वेळ आणि तारीख दिलेली असेल, तुम्हाला त्यावेळेस तिथे हजर राहायचं आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही होती समुपदेशन फेरीची माहिती। तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। थँक्यू विद्यार्थी मित्रांनो।